बातमी कोकणातून आहे. कोकणात सध्या पाऊस चांगलाच बरसतोय, त्यामुळे इथल्या पाणीसाठ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारं शीळ धरण पूर्णपणे ओसंडून वाहत आहे, त्यामुळे रत्नागिरी शहराची पुढील वर्षभराची पाण्याची चिंता या पावसामुळे मिटलेली आहे. याचा आढावा घेतला अमोल मोरेनं. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा कोकणात सध्या दमदार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे धरण, नदी, नाले, तलाव ओसंडून वाहत आहेत. आत्ता मी रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ या धरणाच्या ठिकाणी उभा आहे. शीळ धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे आणि सध्या ओसंडून वाहत आहे, त्यामुळं रत्नागिरी शहराची वर्षभराची पाण्याची चिंता मिटलेली आहे. जर आपण संपूर्ण जिल्ह्यातली आकडेवारी पाहिली तर नदी, नाले, धरणं, तलाव यांच्या पाणी क्षेत्रामध्ये चांगली वाढ झालेली आहे. तशा प्रकारची आकडेवारी जी आहे ती पाणी पुरवठा विभागाकडून जारी करण्यात आलेली आहे. जिल्ह्यामध्ये जे धबधबे आहेत ते देखील प्रवाहित झालेले आहेत आणि त्या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढतोय, नागरिकांची गर्दी देखील वाढते आणि अशा वेळेला खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून देखील करण्यात आलेलं आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे. मध्यरात्रीपासून पावसाचा जोर जो आहे तो वाढलेला आहे. जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसतोय आणि एकंदरीत अलर्ट पाहता सध्या प्रशासनाकडून देखील त्याबाबतची काळजी घेतली जात आहे आणि सज्जता जी आहे ती केलेली आहे. कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.